धुळ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदचा 100% जनजीवनावर परिणाम झालेला आहे. जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर धुळे शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरामध्ये 1700 पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सर्व एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मराठा मोर्चाच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. जामनेर तालुक्यातील शहापूर गावात सकाळी मराठा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली, तसंच रस्त्यावर टायर जाळून रोष व्यक्त केला. काही आंदोलकांनी जामनेरहून फतेपूरकडे जाणाऱ्या एसटी बसच्या काचा फोडल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, राहता या प्रमुख शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. राहतामधील मराठा कार्यकर्त्यांनी नगर मनमाड रोडवर 3 ठिकाणी टायर जाळत आंदोलन केलं. जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. शिर्डीच्या दोन्ही बाजूला नगर मनमाड रोडवर शिर्डी राहता बायपासच्या तोंडावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.